असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। आजकालची पिढी बऱ्याच वेळेला चढ्या आवाजात बोलताना आरडाओरडा करताना पाहायला मिळते, पण सततचं असं हे वागणं आपल्यालाच नुकसानकारक ठरू शकतं। नमस्कार, 90.4 ग्रीन FM मी आहे प्रतिमा, चला काही चांगलं ऐकूयात। मित्रांनो, शरद उपाध्यांनी लिहिलेला एक लेख वाचण्यात आला। आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की घरामध्ये चढत्या आवाजात बोलू नये, विषारी लहरी पसरतात, मृदू स्वरात संवाद करावा। कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत करावा। घरातील माणसे जीवाला जीव देणारी असतात, प्रकृती बिघडली तर पहिली धाव घेऊन डॉक्टरांकडे नेतात ती आपली घरातली माणसे, नंतरही ती सेवा करतात। आई, पत्नी, मुले जी काळजी घेतात तशी हॉस्पिटलमध्ये घेतली जात नाही, त्यात ड्युटी असते, आपुलकी नसते, म्हणून रुग्णाला लवकर डिस्चार्ज घेऊन घरी यावेसे वाटते। कारण घरात वात्सल्य मूर्ती आई असते, मदर नसते, प्रेमळ बहीण असते, सिस्टर नसते। आपल्या आईला रागाच्या भरात ओरडताना मुलामुलींनी आठवावे की आपल्या आजारपणात आपल्याला उठवतही नव्हते, एकही जण जवळ येत नव्हता, तेव्हा फक्त आईने रात्ररात्र जागून आपले स्पंजिंग केले, घाम पुसला, छा पाजला, जेवण भरवले, सारखी खोलीत येऊन डोक्यावरून हात फिरवला तर या आईचा असा अपमान। मातृसौख्याला बालपणीच मुकलेल्यांना विचारा, मातृवियोगाचे दुःख काय असते। म्हणून आपल्या प्रेमळ मातेचे, कष्टाळू पित्याचे, भावंडांचे, मित्रांचे, गुरुचे ऋण कधीही विसरू नये। घरात हसतमुखाने वावरावे, मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे। वडील खूप ओरडले म्हणून मुलाने आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत। घरातील नोकरवर्गावरही तारस्वरात ओरडू नये, कारण त्यांना राग येत आणि त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या ऋण लहरी अशुभ अनुभव देऊ लागतात। अचानक पोट बिघडते, भूक मंदावते, अस्वस्थ वाटू लागते। म्हणून कोणाला चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे अदृश्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणते। काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये, मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी आपोआप शांत होतो, तसे आपलाही राग आवरला जातो। शुभ लहरींचेही तसेच आहे। 12,000 मैलांवरती असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते। वासराला पाहून गाईला पान्हा फुटतो। एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवतात। सफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचावून आशीर्वाद देणार नाही, थँक्यू म्हणणार नाही, पण त्याच्या मनाला होणाऱ्या आनंद लहरी तुमच्या शरीराभोवती फील्ड तयार करून तुम्हाला आगळावेगळा उत्साह देतीलच। म्हणून दानधर्माचे अपार महात्म्य आहे। फक्त मनुष्योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे, ती दाहक बोलण्याने अपमानित होते। म्हणून मंत्रपठन करताना, स्तोत्रे म्हणताना, आरती करताना, पोथी वाचताना स्वर कमालीचा मृदू असावा। भले तुम्ही मग कितीही बैठक सत्संग करा, पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही। तुमच्या आरडाओरडा करण्याच्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही। शक्य असेल तेवढे शांतपणे बोला, शांतपणे वागा, तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल, नाहीतर सगळं व्यर्थ आहे, देखावा आहे। सो बी काम अँड कूल, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया।